गेल्या 5 वर्षापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज उद्या म्हणता म्हणता अखेर जवळपास निश्चित झाला आहे. उद्या म्हणजे 16 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून उद्याच सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पदाचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला 16 चिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. याशिवाय विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेकडून अविनाश माहेतकर यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. रिपाईचे सरचिटणीस असलेले अविनाश माहेतकर हे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या भेटीला पोहोचले. बांद्रे येथील संविधान या आठवलेंच्या निवासस्थानी माहेतकर भेटीसाठी दाखल झाले. शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट तर पंढरपूरचे आमदार तानाजी सावंत यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि तसं ट्विटही मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान शिवसेनेत मंत्रिपदावरून घुसपूस सुरू आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मिळणारं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय शिवसेनेत विधानसभा विरुद्ध विधान परिषद असाही वाद आहे. मंत्रिमंडळामध्ये नेहमीच विधान परिषदेच्या आमदारांना प्राधान्य मिळत असल्याने विधानसभेतील सेना आमदार नाराज आहेत. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले होते. त्यामुळे लोकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज होते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा विधान परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समोर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी असा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.